राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी श्री जनक व्यास यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जनक व्यास यांच्याकडे यापूर्वी मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागाचा कार्यभार होता, मात्र आता त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट करावा या दृष्टिकोनातून श्री जनक व्यास यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे। या सगळ्या अडचणी व्यापाऱ्यांच्या समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल असं जनक व्यास यांनी सांगितलं आहे। प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या पुढाकाराने श्री जनक व्यास यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन्स आणि आकार इन्फोमीडिया यांच्या वतीने ठाणे शहरातील हायलँड गार्डन इथे IDCS या इंटिरियर डिझायनिंगशी संबंधित असलेल्या भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। वास्तुकला आणि बांधकाम विषयक साहित्याचं हे प्रदर्शन ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे। काल म्हणजे 2 तारखेला या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून 4 जूनपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये दररोज अनेक मान्यवर येऊन आपले विचार व्यक्त करत आहेत। काल या ठिकाणी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि व्यावसायिक हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस बांधकाम क्षेत्रातील नवनवीन संधी आणि नवनवीन सध्या घडत असलेल्या घडामोडी या संदर्भात हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आर्किटेक्ट विकास दिलावरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आणि आपलं सादरीकरण देखील केलं। अगदी पहिल्या दिवसापासूनच IDCS च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत। आज या कार्यक्रमाला आर्किटेक्ट श्री होजेना चितळावाला हे देखील उपस्थित होते। आकार इन्फोमीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि IDCS च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये पॅरामेट्रिक डिझाईन अंतर्गत डिझाईन तसंच वारसा वास्तूंमधील अंतर्गत रचनेचं संवर्धन, IGCB चे अनुपालन आणि त्याचं महत्त्व या आणि इतर संदर्भात देखील या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथील 500 अधिक आर्किटेक्ट या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी घराच्या संदर्भातील अत्याधुनिक साहित्य बघण्याची सुवर्ण संधी लाभते आहे। यात फर्निचर, चिनीमातीच्या वस्तू, ग्रह सजावटीसाठी लागणारं साहित्य, विविध प्रकारची प्रकाश उपकरणं, वास्तूसाठी लागणारे आधुनिक साधनं, गाद्या, मनोरंजनाची साधनं, विद्युत साधनं, वातानुकूलन यंत्र, खिडक्यांची रचना, टाईल्स, स्वच्छतागृहातील उपकरणं आदी प्रकार आहेत। किंवा जर आपल्याला प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये त्या ठिकाणी जर इंटिरियर करायचं असेल तर आपल्याला त्याची माहिती होणं त्या ठिकाणी जरुरी आहे आणि ती माहिती घेऊन आणि सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आपण आपलं घर सजवण्याचा प्रयत्न करतो। आणि आज ह्या ठिकाणी जेवढे इंटिरियर डिझायनर त्या ठिकाणी किंवा आर्किटेक्चर त्या ठिकाणी आहेत तर हे आपण आपल्याला माहीत पडत नाही, पण प्रत्येकाचं जे कला आणि कौशल्य त्या ठिकाणी दाखवण्याचा जो प्रयत्न होतो तर त्या ह्याच्यातनं आज प्रथमच या भागात जो प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं, मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। हॉस्पिटॅलिटीवर डिस्कस करून गेलेले आहेत। आणखीन आता तुम्ही पाहिला विकास दिलावरी म्हणून आलेले आहेत, त्यांनी ठाणा स्कूल जे आहे सेंट जॉन त्याचं चर्च वगैरे त्यांनी रेनोव्हेट केलेलं आहे। आता म्हणजे त्याला कॉन्झर्वेशन म्हणतात, ते कॉन्झर्वेशन आता त्यांनी केलेलं आहे आणि असं लोकांना ही माहिती पोचवायला पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळा प्रोग्राम असा अरेंज केलेला आहे। और जो इन्होंने पूरे प्रोडक्ट्स की और जो पूरी नुमाइश लगाई है यहाँ पर, जो लेटेस्ट टेक्नोलॉजीज और टेक्निक्स के प्रोडक्ट्स हैं वो भी बहुत ही बढ़िया हैं और
आई थिंक ये एक लैंडमार्क होगा एक ठाणे इंटीरियर डिज़ाइन और आर्किटेक्चरल इकोसिस्टम के लिए कि ऐसे इवेंट्स और अच्छे बड़े होते जाएंगे और इससे पूरे लोगों को बहुत अच्छा आई थिंक अनुभव भी होगा। हरी प्रोडक्ट रेंज बहुत अच्छी है, जो पर्सन अपना घर बना रहा है और जो प्रोफेशनल के लिए एक ये प्लेटफॉर्म है एक जगह नेटवर्किंग का, मेरी इस सफल आयोजन के लिए शुभकामनाएं। प्रेजेंट सब्जेक्ट और टॉपिक जो आजकल की जनरेशन के लिए बहुत कंटेक्सचुअल है, द काइंड ऑफ प्रोडक्ट्स विच आर ऑल्सो डिस्प्लेड हियर, आई एम श्योर इट विल गो अ लॉन्ग वे टू एजुकेट पीपल हु कम टू सी एंड हियर दीज काइंड ऑफ टॉक्स। सांस्कृतिक कार्यक्रम असो वा सामाजिक समस्या, गोरगरिबांच्या मदतीला धावणारी, नागरिकांसाठी सदैव दिवसरात्र एक करणारी शिवसेनेची रणरागिणी, कोविड काळात प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारी आपली हक्काची ताई, ठाण्यातील कोपरी बासपाकाळी विधानसभेच्या शिवसेना उपशहर प्रमुख, ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। समस्त शिवसैनिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। हाय आमचा नेता लई पॉवरफुल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले यांना वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्री मनोज शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नाना पटोले आप आगे बढ़ो हम आपके साथ है। पुनश्च एकदा माननीय श्री नाना पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांना वाढदिवसानिमित्त श्री मनोज शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडस्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे, कॉल 0222542555 आणि 9867507555। ग्लोबल स्कूल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांना वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते हिरालाल भोईर आणि ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। टीजेएसबी सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत, आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले यांना वाढदिवसानिमित्त श्री शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे शहर काँग्रेस आणि माजी नगरसेवक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकवणारे माननीय श्री नानासाहेब पटोले यांना श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्र उपशहर प्रमुख वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य माजी नगरसेविका नम्रता भोसले यांचा वाढदिवस सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवत साजरा करण्यात आला। प्रभाग क्रमांक 19 येथे प्रभागातील नागरिकांच्या समवेत सकाळपासून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। प्रभाग क्रमांक 19 येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथील साईबाबा मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज संपन्न झाला। आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक श्री विकास रेपाळे आणि प्रभागातील नागरिक यांच्या हस्ते नारळ वढवून कामाचा शुभारंभ संपन्न झाला। तसंच परबवाडी परिसरातील स्नेहदिशा
या स्नेहरुची सोसायटी परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ देखील यावेळी संपन्न झाला. यावेळी सोसायटीच्या नागरिकांच्या हस्ते पूजा करून हा कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेना शाखा परबवाडी येथे क्रिकेट संघांसाठी क्रिकेट साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळेस माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते. तसंच सेवालाल नगर येथील लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येने लहान मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून यावेळेस वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेस नागरिकांनी नम्रता भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक श्री विकास रेपाळे, समाजसेवक आशुतोष म्हस्के, समाजसेविका रुपाली रेपाळे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक यावेळेस उपस्थित होते. वाढदिवस म्हणजे एक निमित्त मात्र असतं. दिवसभर आम्ही सामाजिक उपक्रम विविध राबवत असतो, परंतु वाढदिवस म्हटला का नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम किंवा प्रभागाच्या सुधारणेसाठी जे काही कार्यक्रम करता येतील त्याचं एक चांगलं औचित्य आम्ही वाढदिवसाचं साधून विविध कार्यक्रम प्रभागातच साजरे करतो. कारण शेवटी प्रभाग हेच माझं कुटुंब आहे आणि त्यामुळेच आज सकाळपासूनच अगदी माझ्या सर्व प्रभागातील माझ्या कुटुंबांसमवेत वाढदिवस आज सुरुवात केलेली आहे. वाढदिवसाची सुरुवात मी मनोरुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील साईबाबा मंदिरचं आपण जीर्णोद्धार करतो आहे, परत पुनर्बांधणी त्याचं आपण उद्घाटन केलं. आपले सन्माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांच्या हस्ते आणि त्यानंतर लगेचच आपण परवाडी ज्या परिसरात आहोत त्या ठिकाणी इकडची जुनी जाणत्या सोसायटी आहेत स्नेहरुची स्नेहदिशा येथील परिसरातील काँक्रिटीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम आपण करतो आहे. विविध पद्धतीने आपण वाढदिवस असला तरी लोकांना जे काही देता येतं त्याचाच प्रयत्न या वाढदिवसानिमित्त करतो आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले यांना वाढदिवसानिमित्त श्री जनक व्यास, उद्योग आणि वाणिज्य विभाग अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नानासाहेब आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नाना पटोले यांना वाढदिवसानिमित्त श्री जनक लक्ष्मीनारायण व्यास यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले साहेबांना वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी श्री प्रदीप राव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री नानासाहेब पटोले यांना वाढदिवसाच्या श्री प्रदीप राव
यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।